विमा आणि अतिवृष्टीची शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते यांचे मुंबईत अनोखे आंदोलन. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील 2 वर्षापासून पीक विमा क्लेम पासून वंचित ठेवले. तसेच सोयाबीनचा आता हातातोंडाशी आलेला घास पावसाने आणि येलो मोजाकमुळे हिरावून गेला. त्यानंतर शेतकऱ्यांनी कसे बसे कर्ज काढून पेरणी केली. मागील 2-3 दिवसांपासून अतिवृष्टी चालू असल्यामुळे तुरीचे पीक पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसून येते आणि पेरणी केलेले पीकही अतिवृष्टीमुळे संपले. असे एका मागून एक नैसर्गिक आणि सरकारी जुलमी शेतकऱ्यांवर संकट येत असून त्यावर सरकार कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलत नाही. प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःचे अवयवाचे दर निश्चित करून विक्रीसाठी काढले, परंतु सरकार घ्यायला तयार नाही आणि शेतकऱ्याला मदत करायलाही तयार नाही. त्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख रवी उर्फ रॉबर्ट बांगर, जिल्हा संघटक विलास आघाव, युवा जिल्हा प्रमुख अमोल खिल्लारी पाटील तसेच इतर पदाधिकारी हे दिनांक 4/12/2023 रोजी मंत्रालयासमोर सरकारला मोफत अवयव विक्री आंदोलन करणार आहे. यासाठीचे निवेदन हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना आणि जिल्हा कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख रवी उर्फ रॉबर्ट बांगर, जिल्हा संघटक विलास आघाव, युवा जिल्हा प्रमुख अमोल खिल्लारी पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. बेतडा 24 तास न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी गोपाल मस्के. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन. Never miss an update.